जे काही हवंय ते Zee5 app डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आजी तुझ्या मनात काहीही असलं तरी माझं ठरलंय, मी नाही मदत करणार त्याला. काही झालं तरी साईचा हेल्प नाही मागणार. हे बघ सई, यापुढे ना आम्ही काहीच नाही बोलणार, सगळा डिसिजन तुझा आहे. अगं सांग ना काय झालंय. नचिकेतनी फ्रेंडशिप तोडली आहे, तो डॉक्युमेंटरी बनवणार नाही आता. आजी तू त्या नचिकेतसाठी का करतेस एवढं सगळं? तो बिचारा डॉक्युमेंटरी करतोय ना ती कशासाठी? तर आपली मराठी खाद्य संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून. मग तर उलट आपण त्याला डोळे बंद करून मदत केली पाहिजे. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. याच्यासोबत अलॉंग विथ दिस काय खातं, सर्व्ह कसं करतात? यावर असा लोण्याचा गोळा ठेवायचा आणि खायचं. आत्ता आपल्याला लोणी कुठून मिळणार? मी घेऊन येते. लोण्याचा गोळा कुठे घेऊन चालली होतीस? व्हॉट आर वी डूइंग टुडे? आपण पुरणपोळी मोदक काय करणार? आधी मी तुम्हाला सांगणार आहे की ताट कसं वाढतात, कुठे कुठे काय काय वाढायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. आय मस्ट से आय एम रिअली इम्प्रेस्ड. हियर ऑसम. कांगारू भेटला सकाळी सकाळी, मूर्ख कुठचा, गाढव लेखाचा, अक्कल शून्य बाजार मुलगा. वेअर इज साय? शी इज लाईट टुडे. साबुदाना सोक करायला सांगितला, बट इफ शी डझन कम देन खिचडी कसा होणार? अप्पा मी आज ग्रंथालयात जाऊन येऊ. काही गरज नाही आहे तिथे जायची. सई आपल्या बरोबर येत नाहीये. काय झालं ग? काय येत नाहीये सई? अग तिला रिचा बरोबर जायचंय. जा ग तू. ए पण मग तू गिफ्ट काय करतोस तिला? कीप गेसिंग कीप गेसिंग. तुम्हाला पण सरप्राईज जस्ट लाईक साई. अगं हो बोलतोय खोट, पण त्यामुळे कुणाचं काही वाईट होतंय का? आपणची सगळी तत्व मी आणि शैलेशनी जेवढी आत्मसात केलेली नसतील ना, त्यापेक्षा किंबहुना जास्तच हिने आत्मसात केलीत. इथून पुढे मी तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटरीसाठी नाही मदत करू शकणार, क्षमा करा. ए पण आता तुझ्या डॉक्युमेंटरीच काय होणार? फोन करायचा नाही आणि आजपासून हा नियम आहे. व्हॉट न्यू रूल? एखादी डिसाईड झालं आत्ताच. काहीही झालं आणि कितीही महत्वाचं काम असलं तरी फोन करायचा नाही. ए सई, सई. अहो हे काय, तुम्ही आलात? ही सई कुठं गेली कोणास ठाऊक. सई तू केव्हा आली? भाई मला बोलता येत नाही ना. तेच ना, मग कसा बोलला आता तू? हे सगळं काय चाललंय मला कळेल का? यू ही घ्या. उद्या आपण खीर करतोय, त्यासाठी जे काही सामान लागेल त्याची ही यादी सगळं आणून ठेवा. येते मी. साई वेट, दॅट डे आय आस्क्ड यू फ्रेंड्स ओनर का सडनली निघून गेला, व्हॉट हॅपन्ड? नाही होऊ शकत आपली मैत्री. व्हाय? कारण आपले विचार, आपली जगण्याची पद्धत हे सगळं खूप वेगळं आहे. वेल देन व्हाय आर यू हेल्पिंग मी? हेल्प का करता? तुम्ही जे करताय त्याने आपल्या मराठी संस्कृतीचा प्रचार होतोय आणि यात तुमच्याकडून काही चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला मदत करते आणि हे करणं माझं कर्तव्य आहे.
ओके दॅट मीन्स मैत्री होण्यासाठी आधी एकमेकांचे विचार जुळायला हवेत आणि आपले विचार जुळणं तर शक्यच नाही. तुम्ही परदेशाहून आलात, तुमची तत्व, तुमची जगण्याची पद्धत हे सगळंच खूप वेगळं आहे आणि मी एका स्वदेशी कुटुंबात वाढलेली मुलगी. कशी होईल बरं आपली मैत्री? दिस साउंड सो मच लाईक आपा. त्यांनीच बोललं ना हे? हो, पण तुम्हाला कसं कळलं? ऑलराईट, लेट मी टेल यू थिंग. आपा खूप स्ट्रिक्ट, राईट? सो यू हॅव टू डील विथ अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स, बट स्टील यू गो आउट ऑफ द वे हेल्प करायला. मला स्ट्रेंजरला असं हेल्प नाही करत. Unless we are friends. And this is pure friendship, that's it. And one more thing. I make a lot of mistakes. Chukkarta khub. And sometimes you get angry. Chitta. But that is temporary. Nantar samjhun genar mala. Right? Nothing. This is just friendships. I try to understand. Jee vyakti aplyala aplya sagalya gunadoshansakat svikar dena. Tya vyaktila apan apla khara mitra manu shakto. हो, पण आपली मैत्री नाही होऊ शकत. आपले विचार वेगळे आहेत, आपली तत्व वेगळी आहेत, नाहीच होऊ शकत आपली मैत्री. उद्या या यादीतलं सगळं सामान तयार ठेवा, मी येते 7 वाजता. नाही बघितलं ना, पटलं तिला पण एक्सेप्ट नाही केलं. काय ग बोललीस का नचिकेतची? हो. सांगितलंस ना आपली मैत्री होऊ शकते? नाही. आजी आप्पा जे म्हणतात ते मनापासून पटतंय मला आणि त्यांना मी स्पष्टपणे सांगून आले की आपली मैत्री होऊ शकत नाही. स्पष्टपणाच्या बाबतीत अगदी तुझ्या आप्पांवर गेली असो. वाटलंच होत नको ते बडबडून येशील म्हणून. अगं नको ती नाही आजी, हवी ती म्हण. एवढं सगळं सांगत असतेस मला. मैत्रीच्या बाबतीत माझं काय मत आहे हे जाणून घ्यावंस नाही वाटलं ना तुला? आजी आजी रागवू नकोस ना आजी. बरं सांग ना, तुझ्या मते खरा मित्र कोण? आजी कमीवा आहे ना घरी? What? ड्राय फ्रुट्स बद्दल बोलते आहे. No, I don't have dry fruits. बरं मी जाऊन घेऊन येते गुरु. आप्पा तुम्ही? ती हस्तलिखित घेऊन आलोय. बसूया ना तपासायला. मगाशी चिनू घरातले काजू बदाम एका पुढे घेऊन बाहेर निघाला ना, तेव्हा मी त्याला पकडलं. पकडलं? नेमकं काय चाललंय तुम्हा दोघांचं? नाही काकू, काहीच नाही. हे बघ मला सांग, नाहीतर मग मला आप्पांना सांगावं लागेल. काही महत्वाचं काम असलं तर तुम्हाला कसं सांगणार मी? म्हणून म्हणतो मोबाईल असू द्या तुमच्याकडे, पण तुम्हाला ऐकायचंच नाही माझं. आऊन नाही छोटे मालक, बाकी काय बी सांगा मला, परत मोबाईलचं काही सांगू नका. नकोस तो मोबाईल. आज तुम्ही घरी जायच्यात मी तुम्हाला मोबाईल देणार म्हणजे देणारच. पण ते तर शक्यच नाहीये, कारण मी आता मोबाईल घेणारच नाही. लावली पाहिजे? लागलीच पाहिजे. बघा तुम्ही जिंकल्यानंतर तुम्ही म्हणाल तसं मी करेन. माझ्या बाबतीत बी तसंच आहे, तुम्ही जिंकलात तर तुम्ही म्हणाल ते मी करेन. असं असत. हॅलो 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 मानवा कुठे आहात तुम्ही? ते सगळं महत्वाचं नाहीये, मी जे सांगणार आहे ते महत्वाचं आहे. बोला. त्याचवेळी तुम्ही प्लीज माझ्या घरी जाऊन माझ्या आईबाबांना त्रास नका देऊ. मी तिथे नाही राहत आता. कुठे आहात तुम्ही? मला ऍड्रेस द्या, मी आत्ताच्या आत्ता येतोय. हॅलो हॅलो